सरकारचं काय म्हणणं आहे, जे करायचंय ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मार्फत करा. मुख्यमंत्री सहाय्य निधी वगैरे वगैरे बाकी सगळं बोलतो. सर्वप्रथम मला बोलताना एक सांगायचं आहे, आताच्या पद्धतीनं हे वाद विवादाची चर्चा आपण करतोय, आपल्याला मूळ संकट किती गंभीर आहे याची जर कल्पना आली तर आपण ही अशी चर्चा करणार नाही. त्याचं कारण असं आहे की हा कोरोना व्हायरस मॅनमेड आहे, लॅबोरेटरीत बनवलेला आहे, याला डिजिटल कंट्रोलिंग आहे, याला स्प्रेडिंग पॉवर आहे. प्रत्येक गोष्ट ही सॅटेलाइट 5G च्या माध्यमातून कंट्रोल केली जाऊ शकते असा अंदाज आहे. आणि आज भारतातली परिस्थिती बघता बायो टेररिझमचा अटॅक भारतावर झालेला आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं होणार नाही. केंद्र राज्य किंवा राज्य केंद्र असं भांगड करत बसल्यापेक्षा सगळ्यांनी एक दिलाने आणि विशेष करून बीजेपीने ही भूमिका घ्यावी की या देशामध्ये एक इमर्जन्सी वॉर सदृश्य वैद्यकीय युद्ध सदृश्य इमर्जन्सी डिक्लेअर करावी आणि सगळं जे काही सप्लाय ट्रीटमेंट लसीकरण टेस्टिंग क्वारंटाईन वगैरेच्या ऍक्टिव्हिटीज आहे या ऍक्टिव्हिटीज फार चांगल्या यंत्रणांच्या हातात देऊन त्या तज्ञांकडून करून घ्याव्या. ही परिस्थितीची शोकांत हाल आहे. महाराष्ट्रामध्ये आरोग्य संचालनालय कार्यरत आहे, मोठमोठी नावं तज्ञ तिथं बसलेले आहेत, त्या ते काय करतात आहे. आधी सुद्धा मी या चॅनलवर बोलताना याचा उल्लेख केला. आता आपण लहानशा इन्सिडेंट साठी इतके भांडाभांडी पोलीस स्टेशनला वगैरे गेलो, थोडासा पोलीस अँगलनी हा विषय आपण तपासून बघायला पाहिजे की पोलिसांकडे नेमकी माहिती काय होती. आज गृहमंत्र्यांच्या काही सूत्रांकडून जी माहिती मिळाली ती खासगीत माहिती अशी आहे की त्या ठिकाणी या माणसांनी एवढे दिवू केले होते ब्रुमा फार्मानी, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु तरीही याच्याकडे गुजरातचा इतिहास बघता काही साठा असू शकतो आणि तो साठा हा डिक्लेअर करत नाहीये. म्हणून एक रिझनेबल डाऊट रिझनेबल सस्पिशन या सबबीखाली पोलिसांनी त्याला उचलून आणल्यानंतर पोलिसांना 24 तास अशा प्रकारे तपास करण्याचे अधिकार आहेत. तुम्हाला आततायपणा करून लगेच जाऊन, समजा मी तिथं पोलीस अधिकारी असतो तर मी आदरपूर्वक सांगितलं असतं माजी मुख्यमंत्र्यांना की साहेब हे असंच आहे, तुम्ही सांगता ते पेपर देऊन ठेवा, हे मला ग्राह्य आहे, मला माझी विहित चौकशी करू द्या, चौकशी झाली की मी त्याला सोडून देणार किंवा काय असेल ते कायदेशीर कारवाई करणार. आत्ताच्या कोरोना काळात राजकारण्यांचं वर्तन योग्य आहे का? लोकांना त्याबद्दल राजकारण्यांची चीड येते का? राजकारणी आणि त्यांच्यातले वादविवाद जे चाललेले आहेत याचा जनतेला राग नाही, तिरस्कार आणि घृणा यायला लागलेली आहे. कारण जनता काय पाहिजे की आमचे प्राण वाचवा. आणि खरंच प्रसाद परिस्थिती भयावह आहे हे आपल्या राजकीय पक्षाचे जे प्रवक्ते इथं हजर आहेत त्या सगळ्यांना माहित आहे, खरोखर भयावह परिस्थिती आहे. आजपर्यंत असं म्हटलं जात होतं की तडफडून कोणी मेलं का कुठे, नाही, पण आता ते चित्र दिसायला लागलेलं आहे. हॉस्पिटलच्या अगदी व्हरांड्यात आणि बाहेर लोक रस्त्यावर तडफडून मरायला लागलेली आहेत. हे भीती दाखवून सांगण्याचा प्रयत्न नाहीये, पण आपण ते गांभीर्य लक्षात घेता काय केलं पाहिजे याची एक सुक्ती व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. आपण माणसं आहोत, उद्या आपण जगलो तर राजकारण आपण करू, बीजेपी करेल, शिवसेना करेल, राष्ट्रवादी करेल, काँग्रेस, आपण करू ना सगळे राजकारण. अरे पण समाज तर जिवंत ठेवा. ही शिवरायाची रयत तडफडून मरायला लागलेली आहे, त्यांच्या वेदना जर तुम्हाला खरंच जाणवत असतील तर या वाहतुकीमध्ये कृपा करून जाऊ नका, वाहतुकी निर्माण करण्याचा प्रयत्नही करू नका. प्रसाद, मगाशा वादविवादासाठी आम्ही देखील खेद व्यक्त करतो, वंजारी साहेबांचा मी आदर करतो,